नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील उपघटकात आपण मानवामध्ये ध्वनी कसा निर्माण होतो हे बघितले आहे. आता आपण आपल्या सार्वजनिक जीवनात अनेक ठिकाणी समारंभात, विविध कार्यक्रमात, उत्साहात, प्रसार आणि सभेत अनेक प्रकारचे ध्वनिमिक्षापासून निर्माण होणारे आवाज ऐकत असतो. तर या मोठ्या पातळीचा आवाज ध्वनिमिक्षापासून तयार करतात हे आपण शिकले. परंतु ध्वनिमिक्षकापासून कसा आवाज तयार होते, त्याची आंतरिक रचना काय आहे, याद्वारे शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. तर ही ध्वनी निक्षेपाची एक आडव्या छेदाच्या रूपात असलेली आकृती आहे. ही आकृती बघा. यामध्ये एक कायम चुंबक असून त्यावर गुंडाळलेल्या कुंतलातून विद्युत प्रवाह प्रवाहित होऊन तिथे एक मॅग्नेटिक क्षेत्र तयार होते. हे आपण मागील इयत्तेत सुद्धा शिकले आहोत. तर दोन चुंबक एकमेकाजवळ आल्यावर त्याच्या स्थितीनुसार त्यांची हालचाल होते. अशीच हालचाल इथं कुंतलाद्वारे निर्माण होते. म्हणजेच त्याची वारंवारता आणि त्याचा आयाम आणि त्यामधून जाणारा विद्युत प्रवाह बदलले की त्यावर निर्माण होत असलेला ध्वनी निक्षेपाच्या पडद्याची हालचाल ही मागे पुढे होत असते आणि त्यामुळे त्यामध्ये हवेत ध्वनीचे तरंग निर्माण होतात आणि आवाजाची निर्मिती होते. ध्वनी निक्षेपाद्वारे मोठ्या पातळीचा आवाज निर्माण केला जाऊ शकतो. तसेच त्याचा उपयोग हा सार्वजनिक ठिकाणी होतो. 100 डेसिबल पेक्षा जास्त ध्वनी आपण ऐकू शकत नाही किंवा तो आपल्याला असह्य ठरतो आणि हे ध्वनी शरीरास किंवा दुसऱ्याला हानिकारक होतील म्हणून ध्वनी निक्षेपावर मर्यादा ठेवणे आवश्यक आहे. ध्वनीची पातळी मोजण्यासाठी डेसिबलचे एक तुमच्या भ्रमण ध्वनीवर उपलब्ध होऊ शकते. तरंगी ठिकाणी वापरात येत असलेल्या ध्वनी निक्षेपाच्या पातळीचे आवाजाच्या पातळीचे मोजमाप करू शकता. हे लक्षात ठेवा की ध्वनी किंवा ध्वनिनिधीचा अभ्यास करत असताना इतरांना ध्वनीचा त्रास होणार नाही. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास किंवा पर्यावरणावर होणारा वाईट परिणाम आणि सामाजिक समतोल बिघडू नये म्हणून ध्वनी प्रदूषण टाळणे हे आताच्या काळाची गरज आहे.